नमस्कार। आजपासून महारेशीम अभियान लातूरमध्ये सुरू होत आहे 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत। हे महाअभियान जवळपास 52 गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे। यामध्ये एक गाडी पूर्ण रेशीमबद्दलचं जे महत्व आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्या गाडीचं आज या ठिकाणी उद्घाटन होऊन ती गाडी आता सर्व गावांमध्ये पोहोचणार आहे। आपल्या सगळ्यांना नम्र म्हणजे खरं तर आवाहन आहे की शेतकरी बंधूंनो, आपण पिढ्यान पिढ्या पारंपरिक शेती करतो, परंतु ही पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही आणि म्हणून रेशीमकडे जर आपण वळले तर आपल्याला याचे अनेक फायदे दिसून येतील। जसं की तुतीसाठी अत्यंत कमी पाऊस लागतो आणि ऊसापेक्षा सुद्धा कमी पाऊस लागतो। एका वर्षातून 4 वेळेला आपल्याला याचे पिकं घेता येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यावर रोगराईचा प्रादुर्भाव पण नसतो। तर आपल्याला हा जोडधंदा म्हणून बघण्यासाठी सुद्धा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे। आता लातूरकरांना कोशासाठी खरेदीसाठी सुद्धा भविष्यामध्ये इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही आणि धाग्यासाठी सुद्धा आपण याच ठिकाणी लातूरमध्येच आपल्याला त्याची निर्मिती होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी या रेशीमसाठी जास्तीत जास्त पुढे यावं, परंपरागत शेतीला फाटा देऊन या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीमसाठी आपण पुढे आले तर आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये आणि जिल्ह्याच्या एकंदरीत इकॉनॉमी आर्थिक क्षमतेमध्ये नक्कीच वाढ होण्यासाठी आपला भरीव असा हातभार लागेल। धन्यवाद।